छोट्या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. दाऊदच्या नात्यातील लग्नामध्ये पोलीस आणि नेत्यांची मांदियाळी दिसून आली आहे. लग्नाला गेलेल्या पोलीस वराण्यांची आता चौकशी होणार आहे. नाशिकच्या स्थानिक नेत्यांनी देखील तिथल्या पंक्तीला जी दावत होती त्याला हजेरी लावली आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी या लग्नाला हजेरी लावली आहे. तर 8 पोलीस अधिकारी आयबीच्या रडारवर असल्याचं कळत आहे. वराडी पोलिसांची चौकशी आता होणार आहे, पण राजकारणी मात्र यामध्ये मोकाट आहे. छायाचित्रांमध्ये आपण बघतोय ते 3 चेहरे बीजेपीचे नेते आहेत. एक आहेत पालकमंत्री आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन, दुसरे आहेत नाशिकमधले भाजपचे नेते विक्रांत चांदवडकर, आणि तिसरे आहेत भाजपचे आमदार आणि भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप. एक नजर टाकूया त्यामध्ये नेते आणि पोलीस मंडळी कोण कोण होते बघा. यामध्ये जी नावं आहेत ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची दूरची नादलग असलेल्या मुलीचं लग्न होतं आणि लग्नाला पोलीस नेत्यांची हजेरी होती. लग्नाला 6 ते 7 पोलीस त्याचबरोबर इतरही काही अधिकारी हजर असल्याची माहिती या ठिकाणी मिळते आहे. आणि दाऊद कनेक्शनमुळे आता त्यांची ही चौकशी होणार आहे. निमंत्रण मिळाल्यामुळे मंत्री गिरीश महाजन लग्नाला उपस्थित होते, पण महाजनांची चौकशी मात्र केली जाणार नाहीये. दाऊद कनेक्शनमुळे आयबीचे स्थानिक पोलीस ज्या त्या पोलिसांना लग्न प्रकरणाच्या चौकशीचे आता चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर गिरीश महाजनांशी बातचीत आणि इतर संबंधितांशी बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालाय. आमदार देवयानी फर्यांदे, त्याचबरोबर आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार सीमा हिरे हे नेते या लग्नाला आवर्जून उपस्थित होते. मुंबईतले इतर 4 माजी पोलीस अधिकारीही या लग्नाला त्यांनी हजेरी लावलेली आहे. आता क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज बघतोय आणि याचविषयी बोलण्याकरता आपल्याबरोबर असणार आहेत आमचे प्रतिनिधी संजय सावंत, त्याचबरोबर नाशिकहून असणारे आमचे प्रतिनिधी कपिल भास्कर. सुरुवातीला कपिलकडे आपण जाऊयात. कपिल, नाशिकमधलं हे लग्न दाऊदच्या नातलगाचं हे लग्न होतं आणि याला आपण बघतोय की नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या बरोबरीने आमदार आणि इतर पोलीस अधिकारी या लग्नाला उपस्थित होते. नेमकी काय माहिती याबद्दल? विशाल, 19 तारखेला हा लग्न सोहळा नाशिकच्या ठक्करडोममध्ये पार पडला. कोकणी आणि खतीब परिवारामध्ये हा जो सोहळा आहे तो सोहळा पार पडला. आणि याकडनं खतीब शहरे खतीब जे धर्मगुरू आहेत त्यांच्याकडनं अनेक पत्रिका ज्या आहे पोलीस अधिकारी असतील नेते मंडळी असतील यांना देण्यात आल्या होत्या. आणि कोकणी परिवाराकडनं पण ह्या पत्रिका ज्या आहे त्या अधिकाऱ्यांना आणि इतरत्र वाटण्यात आल्या होत्या. यातील मुख्य जी गोष्ट आहे जे जक्की कोकणी यांच्या मुलीचं लग्न होतं, जे जक्की कोकणी हे इक्बाल कासकर जे आहेत त्यांचे साडू आहेत. आणि यामुळेच ह्या ज्या लग्न सोहळ्यावरती आयबी असेल किंवा इतर ज्या गुप्तचर संघटना असतील त्यांची करडी नजर होती. कोण कोण ह्या ठिकाणी आलं होतं त्यामुळे ह्यामध्ये नाशिकचे पालकमंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांची देखील माहिती जी आहे गुप्तचर संस्थेकडे आहे. मात्र फक्त पोलिसांचीच जी आहे चौकशी कुठेतरी केली जाते असं एक म्हटलं जाते. तसंच पोलिसांसोबतच एक वेगळा पोलिसांचा गट किंवा अवैध धंदे जे करतात त्यांचा एक गटामार्फतसुद्धा ह्या लग्नाचे काही फोटोग्राफ्स जे आहेत ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करण्यात आले होते. कुठेतरी बदनामी करण्याचा षडयंत्र करण्याचा प्रयत्नसुद्धा केला गेल्याचं काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला कॅमेऱ्यावर न येता ऑफ द रेकॉर्ड जी आहे ती माहिती त्यांनी दिलेली आहे. पण एकूणच ह्या सगळ्या लग्न सोहळ्यानंतर पोलीस अधिकारी जे आहेत त्यांची जी चौकशी आहे ती सुरू झालेली आहे गुप्तचर संस्थेमार्फत. हे तितकंच खरं आहे, म्हणजे पोलीस अधिकारी किती नाकारत असले तरी ते तिथे उपस्थित होते आणि आता ते चौकशीच्या फेऱ्यात आलेले आहेत. याबद्दल बोलूयात आमचे वरिष्ठ प्रतिनिधी संजय सावंत आपल्याबरोबर आहेत. संजय, आपण पाहतोय की पोलीस अधिकारी उपस्थित आहेत पण त्याचबरोबर जिल्ह्याचा पालकमंत्री तिथे उपस्थित राहतो, इतर आमदार मंडळी तिथे हजेरी लावत आहेत आणि आता ते सगळे आयबीच्या रडारवरती आलेले आहेत. काय विश्लेषण करता येईल? विशाल, एक गोष्ट आहे की 21 तारखेचे लग्न होतं आणि आयबीने या संपूर्ण लग्नाचा व्हिडिओ केलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये नाशिकमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुंबईतील सुद्धा काही निवृत्त पोलीस अधिकारी त्या लग्नाला उपस्थित होते. केवळ पोलीस अधिकारीच होते म्हणून आयबीने सांगितल्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी चौकशी सुरू केलेली आहे. म्हणजे निमंत्रण कुठून आले
कोणकोणत्या लग्नाला गेले होते आणि ओव्हरऑल या सगळ्या प्रकरणावरती पोलिसांची चौकशी सुरू आहे. मात्र गिरीश महाजन, नाशिकचे तीन आमदार, आजी माजी महापौर आणि नाशिकचे मोठ्या प्रमाणात स्थानिक नेते यांनी या लग्नाला हजेरी लावली होती मात्र त्यांची मात्र चौकशी झालेली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी भाजपचे बडे नेते एकनाथ खडसे यांचा दाऊदशी संभाषण यावरून त्यांची चौकशी सुरू झाली होती. त्यावेळीसुद्धा ATS ने त्यांना क्लीन चिट दिली होती. मात्र या प्रकरणामध्ये केवळ पोलिसांची चौकशी केली जाते आहे आणि IB च्या रडारवरती सध्या तरी पोलीस अधिकारी आहेत. गिरीश महाजन किंवा ज्यांनी ज्यांनी बाळासाहेब सानप असू देत, सीमा हिरे असू दे किंवा देवयानी फरांदे असू दे, ज्यांनी ज्यांनी या लग्नाला उपस्थिती लावली त्यांची चौकशी मात्र झालेली नाही. मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये रवींद्र सिंगल यांनी जो IB ला रिपोर्ट दिलेला आहे त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती सोबत काही दिग्गज आसामींनी सुद्धा या लग्नाला उपस्थिती लावली होती याचा उल्लेख केलेला आहे. संजय, आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत देखील आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. सचिनजी, आपण बघताय पालकमंत्र्यांसकट पोलीस अधिकाऱ्यांची मांदळी या लग्नाला उपस्थित होती. विरोधी पक्ष म्हणून, त्यातले एक नेता म्हणून आपण कसं पाहता या सगळ्या प्रकरणाकडे? नाही, भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद कसा उफाळून चाललेला आहे हे याच्यातनं दिसून येतं. दुसऱ्याला राष्ट्रवादाची दीक्षा द्यायची आणि प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी राष्ट्रवादाच्या संदर्भामध्ये आम्ही किती देशप्रेमी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा, आज यांचं दाऊदच्या संदर्भामध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भामध्ये किती प्रेम गळून चाललेलं आहे हे आता दिसून येतं. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी पोलीस दलातर्फे या जेवढे कोणी पोलीस ऑफिसर त्या ठिकाणी गेले होते त्यांची चौकशी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये निश्चितपणे याचा अर्थ आक्षेपार्ह गोष्टी आहेत, त्यांचे काही संबंध आहेत, त्यांच्याशी का संबंध आले किंवा त्यांच्याबद्दल कशा तऱ्हेचे निकटचे संबंध कायम ठेवत आलेले आहेत या सगळ्याची मला वाटतं त्याच्यामध्ये उलगडा होऊ शकेल. परंतु त्याच्याही पलीकडे जर ही भाजपची जी काही नेते मंडळी आहेत त्याच्यामध्ये मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री एक महाराष्ट्राचा जेव्हा त्या ठिकाणी जातो, तीन तीन भाजपचे आमदार त्या ठिकाणी जातात, तर त्यांची चौकी चौकशी झाली पाहिजे. त्यांचे किती निकटचे संबंध त्या ठिकाणी यांच्याशी आहेत आणि दाऊदशी आहेत हे असं देखील त्या ठिकाणी उलगडा झाला पाहिजे. त्यामुळे IB च्या रडारवरती आज मला असं वाटतं की सचिनजी तुम्ही म्हणताय हा उलगडा झाला पाहिजे, पण खुद्द बाबा सिद्दीकींनी सुद्धा या लग्नाला उपस्थिती लावलेली आहे. तो त्यांचा विषय असा आहे की आज या ठिकाणी केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं दोन्हीकडे सरकार आहे, IB ची चौकशी चालू असेल आणि महाराष्ट्राचा मंत्री जात असेल तर ते अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्र्याची काय त्या ठिकाणी लागे बांधे आहेत हे देखील त्यांना उलगडा. पण आपल्या पक्षाचे नेते उपस्थिती लावत आहेत ना, ते IB ची चौकशी तर सगळ्यांचीच होणार आहे. त्यामुळे ही काही ही परिस्थिती काही एखाद्या व्यक्तीसाठी वेगळी असतं असं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याची चौकशी निश्चितपणे झाली पाहिजे. बरोबर, म्हणजे आपल्या वतीने आपण मागणी करता की सगळ्यांची चौकशी व्हायला हवी, भले मग आपल्या पक्षाचा नेता का असेना. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आपल्याबरोबर